मंडळी वीस नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल त्यामुळे एका महिन्यापेक्षाही एक कमी वेळ आता राज्याच्या विधानसभेच्या मतदानाला राहिलेला आहे अशातच सध्या माहिती आणि महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा घोळ सुद्धा पूर्णपणे सुटलेला दिसून येत नाहीये दरम्यान आता काही ठराविक जागांवरती फक्त तिढा आहे बाकी जागा वाटप पूर्ण झाल्याचं माहिती आणि महाविकास आघाडीकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात सगळ्याच पक्षांची उमेदवार यादी जाहीर होईल अशातच काल भाजपने आपल्या नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या काही प्रमुख नेत्यांची नावं आहेत मंडळी माहितीमध्ये ज्याचा स्टँडिंग आमदार असेल त्याला तिकीट मिळेल असं सर्वसाधारण ठरल्याचं सांगण्यात येत होतं त्यामुळे विद्यमान आमदार हे निश्चित होते अशातच भाजपने मात्र आपल्या पहिल्या यादीत तब्बल एकोणीस विद्यमान आमदारांची नावं समाविष्ट केलेली नाहीयेत त्यामुळे हे एकोणीस आमदार सध्या आपली उमेदवारी कापली जाते की काय शिवाय भाजपने जसं हरियाणामध्ये काही विद्यमान आमदारांना तिकीट नाकारून सत्ता राखली होती तोच हरियाणा पॅटर्न भाजप महाराष्ट्रातही राबवून त्यात आपला बळी जाईल का याचीच या एकोणीस आमदारांना सध्या चिंताला लागलेली दिसून येते शिवाय आमदारांच्या काही जागांवरती शिंदे व अजितदादा गटाचाही दावा आहे असं समजत आहे त्यामुळे आपलं तिकीट कापलं जाईल की काय अशी भीती सध्या या आमदारांमध्ये दिसून येते आणि यामुळेच ही मंडई सध्या सागर बंगल्यावर फडणवीस यांची भेट घेऊन आपली उमेदवारी कन्फर्म करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की ते कोणकोणते एकोणीस विद्यमान आमदार आहेत ज्यांना पहिल्या यादीत भाजपनं स्थान दिलेलं नाही नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असेल मंडळी भाजप शिंदे गट आणि अजितदादा गट यांचा समावेश असलेल्या माहितीनं विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपायची अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही मात्र भाजपनं दीडशे जागा लढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सांगण्यात येत आहे असं असलं तरी अजूनही माहिती जागा वाटपाबद्दल रसिकेत सुरूच असल्याचं दिसत आहे लोकसभेतील निराशाजनक कामगिरी लक्षात घेऊन माहिती सध्या विधानसभेला जोरदार कामाला लागल्याचं दिसून येत आहे अशातच जिंकण्याची शक्यता या एकमेव मेरिट वरती तिकीट वाटप होईल असं पहिल्यापासून सांगण्यात येत होतं मंडई काल भाजपने आपल्या नव्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली त्यामध्ये जवळपास ऐंशी विद्यमान आमदारांना पहिल्या यादीत स्थान दिलं गेलं शिवाय देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचेही नाव पहिल्या यादीत होतं असं असलं तरी भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांना वेटिंगवर ठेवल्याचं दिसून आलं एकूण एकुन एकोणीस विद्यमान आमदारांना भाजपने पहिल्या यादीत स्थान दिलं नाही यात नागपूर मध्यचे विद्यमान आमदार विकास कुंभारे आरबीचे आमदार दादाराव केचे गडचिरोलीचे डॉक्टर देवराव होळी मूर्तिजापूरचे हरीश पिंपळे वाशिमचे लखन मलिक उमरखेडचे नामदेव ससाने नाशिक मध्यच्या देवयानी फरांदे महाशिरस राम सातपुते पुणे कंटोन्मेंटचे सुनील कांबळे देवराईचे लक्ष्मण पवार कडकवासल्याचे भीमराव तापखीर पेनचे रवी पाटील बोरिवलीचे सुनील राणे वर्सोव्याच्या भारती लवेकर घाटकोपर पूर्वचे प्राग शाह अकोटचे प्रकाश भारसाकळे उल्हासनगर पश्चिमचे कुमार उत्तमचंद आयलानी पंढरपूरचे समाधान अवताडे आणि आर्णीचे संदीप दुर्वे या विद्यमान आमदारांचा समावेश आहे म्हणजे या विद्यमान आमदारांना पहिल्या आधीच स्थान न मिळाल्यामुळे त्यांचं भविष्य सध्या टांगणीवर असल्याचं दिसत आहे पॅटर्न महाराष्ट्रात राबवला जाऊ शकतो किंवा युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिंदे व अजितदादा यांच्याकडून आपल्या मतदारसंघात काही पेस निर्माण होतो का आणि त्यात आपला बळी जाईल का या सगळ्या गोष्टींच्या भीतीमुळे सध्या विद्यमान आमदार गॅसवर असल्याचं राजकीय जाणकार सांगतात आणि यातूनच काल यादी जाहीर झाल्यापासून या आमदारांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीवेटी घेण्यास चालू केल्याचं दिसत आहे आपलं तिकीट कापलं जाऊ नये म्हणून हे आमदार सध्या जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं दिसून येत आहे म्हणजे विद्यमान आमदारांचे पहिल्या यादीत नाव नसणे यासोबतच काही विद्यमान आमदारांचे तर भाजपने तिकीटही कापल्याचं दिसून आलं यामध्ये नागपुरातील कामठी मतदारसंघातून भाजपचे टेकचंद सावरकर हे विद्यमान आमदार आहेत मात्र इथून यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीट देण्यात आलं आहे दोन हजार एकोणीस साली याच मतदारसंघातून बावनकुळे तिकीट कापण्यात आलं होतं मात्र त्यानंतर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं तसंच भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद ही देण्यात आलं होतं तसंच कल्याण पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणी सध्या तुरुंगात आहेत त्यांच्या जागी त्यांच्या पत्नीला म्हणजेच सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे तर पुण्यातील चिंचवडमधून विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांना तिकीट नाकारून तिथे शंकर जगताप यांना तिकीट देण्यात आली आहे अश्विनी जगताप या पती लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत विजयी झाल्या होत्या मंडई काही ठिकाणी रिक्त झालेल्या जागांवरती भाजपने नवीन उमेदवार दिले आहेत जसं की छत्रपती संभाजीनगर मधील कोलंब्री मतदारसंघातून भाजपनं अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी दिले या मतदारसंघातील विद्यमान भाजप आमदार हरिभाऊ बागडे हे राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्यानंतर ही जागा रिक्त होती म्हणजे भाजपचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा आणि कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी या दोन्ही आमदारांचे काही काळापूर्वी निधन झालेलं आहे त्यामुळे ते इथे आता त्यांच्या वारदारांपैकी कुणाला तिकीट मिळतं की, की भाजप तिथे दुसराच कोणी उमेदवार देणार हे पाहणं सध्या उत्सुकतेचं ठरणार आहे म्हणजे एकंदरीतच यावेळी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक कधी नव्हे तेवढी रंगतदार होईल असं चित्र दिसत आहे व महाविकास आघाडी या दोघांच्या मध्ये मुख्यतः होणारी ही निवडणूक तिसऱ्या आघाडीच्या प्रवेशामुळे अजून रंगतदार होणार आहे असं राजकीय जाणकार सांगताय त्यात आता मनोज जरांगे पाटलांनी ही उडी घेतली आहे आणि अशातच भाजपच्या या एकोणीस विद्यमान आमदारांना पहिल्या यादीत स्थान न मिळाल्यामुळे त्या आमदारांमध्ये धाकधूक वाढल्याचं दिसून येत आहे आमदारांना पुन्हा उमेदवाराची संधी मिळणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल परंतु पहिल्या यादीतून त्यांची नावं वगळण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांना मात्र सध्या धक्का बसल्याचं दिसून येत आहे म्हणजे येत्या तीन ते चार दिवसात भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यावेळी या एकोणीस विद्यमान आमदारांना तिकीट मिळणार का कि तिकेट की त्यांचं तिकीट कापलं जाणार याबद्दल तुमची मतं काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच अशाच माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी आमच्या विषया भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद